जय भीम, जय संविधान। मी प्रतिनिधि भीमराव तुरुकमारे, अपन पहात आहात भावजनताई लाइव चैनल। आदरणीय धम्मचारिणी सुरजा यांचं काल दुखद निधन झालेलं आहे। दुपारची वेळ होती। धम्मचारिणी सुरजा या मूळ अमरावतीच्या होत्या। त्यांचं मूळ नाव नंदा जयदेवराव खिराळे असे होते। त्यांना एक मुलगा विनय आणि मुलगी अभय नविता असे नाव होते। अभय नविता ह्या धम्मचारिणी त्यांच्या एक मुलगी म्हणून आहेत। पती सुखदेवराव खिराळे हे मूळ अमरावतीचे आणि मुलगा इंग्लंडमध्ये सुनबाई आणि त्या वास्तव्य करत असताना त्यांचं काल दुपारी बुद्धयात्रा करत असताना कुशीनारा जिथे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे अशा पवित्र ठिकाणी ते बुद्धयात्रा करत असताना शेवटचं त्यांनी महापरिनिर्वाण जे ठिकाण आहे बुद्धांचं त्या ठिकाणी त्यांनी शेवटचं दर्शन घेतलेलं आहे आणि सकाळपासूनच त्यांना थोडंसं त्रास होत होता आणि अशा पवित्र ठिकाणी शेवटचं दर्शन घेऊन धम्मचारिणी सुरजा यांचं निधन झालेलं आहे। प्रत्येकजण अवधानाने म्हणत असतो की एखाद्या पवित्र ठिकाणी जर मरण आलं तर ते पुण्य समजलं जातं। तसंच धम्मचारी सुरजा ह्या दशशिलाचं पालन करणाऱ्या त्रेता बौद्ध महासंघाच्या जागतिक चळवळीच्या सदस्य असताना आध्यात्मिक वारसा त्यांना लाभलेला होता। धम्माचरणाचं त्यांचं जीवन जगत असताना आज अशा महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं झालेलं आहे अशा ठिकाणी कुशीनारामध्ये त्यांचं निधन होणं हे म्हणजे कुठे तर त्यांच्या जीवनाचं, त्यांनी जीवन जगत असताना कुठलं काहीतरी चांगलं पुण्यकर्म केलेलं आहे, त्या पुण्यकर्माचीच आज त्यांच्या अशा पवित्र ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे। प्रत्येकाला असं जणू काय मरण यावं असं धम्मचारिणी सुरजा यांच्या प्रसंगातून झालेलं आहे। ज्यावेळेस त्यांचं दुःखद निधन झालं त्यांना हॉस्पिटलमधून अमरावतीमध्ये आणत असताना 20 तासापेक्षा जास्त कालावधी लागलेला आहे। ॲम्ब्युलन्सच्या गाडीमधून त्यांना आणलेलं होतं आणि त्यांच्या अमरावतीच्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणामध्ये धम्मचारी, धम्मचारिणी, धम्ममित्र, धम्मसाहेब, नातलंग, मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले होते। त्यांचं शेवटचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक जनसमुदाय उपस्थित झालेला होता। त्यांचा परिचय, त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता आणि अशा चांगल्या धम्मचारी ज्यांचं गुण आपण गाव तेवढं कमी आहे अशा धम्मचारिणी सुरजा यांचं अमरावतीमधलं आपण हे लाईव्ह दृश्य तुम्ही पाहतात की ऑनलाईन पद्धतीने झोमवर त्यांची अंत्यविधीचा कार्यक्रम दाखवलेला आहे। परंतु तो कार्यक्रम दाखवत असताना आवाजाचा प्रॉब्लेम आलेला होता, व्यवस्थित दिसत नव्हतं चित्र, तरी त्यांच्या पद्धतीने अमरावतीकरांनी ते दाखवलेलं आहे। खरं तर त्यांचं मी पुण्यानुमोदन करतो, अभिनंदन करतो, कारण हा प्रसंग तुम्हा आम्हा सर्वांना त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या नव्हतं सर्व नात्यागोत्यापासून मित्रपरिवारापर्यंत पाहायला
ऑनलाईन मिळालेला आहे. त्यांचा हा प्रसंग तुम्ही लाईव्ह दृश्यातून पाहतात. सर्व नातलग मित्र परिवार धम्मचारी म्हणजे तिरत्ता बौद्ध महासंघातले सर्व गण एकत्र आलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आपण पाहतात. मला आवाज याच्यासाठी द्यायला लागलेला आहे की तो आवाज चांगला नसल्यामुळं दृश्यही व्यवस्थित दिसत नव्हतं. मी झूम करून हे जेवढे शक्य आहे तेवढं तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बहुजन हिताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की अशा कितीही त्यांचं गुण गावं सांगावं हे कमी पडेल अशा धम्मचारिणी सुरजा यांचं शेवटचं त्यांच्या राहत्या घरापासून हा अंत्यविधीचा कार्यक्रमाला पूजेच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही पाहतात ह्या लाईव्ह दृश्यामध्ये निळी शाल टाकलेली आहे त्यांच्या अंगावर आणि सर्व झोमच्या माध्यमातून मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये जनसमुदाय शेवटचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या अमरावतीकर उपस्थित झालेलं आहेत. इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्हाला झूमच्या माध्यमातून तेवढं दाखवता लाईव्ह दृश्य येता येत नाही, परंतु जेवढं शक्य आहे तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल क्षमा असावी. निश्चितपणे मुलगा विनय हा परदेशात असताना इंग्लंडमध्ये त्या आल्यानंतर त्यांचा हा अंत्यविधीचा कार्यक्रम सायंकाळच्या वेळेला सुरू झालेला होता. दिवस मावळलेला होता आणि त्यांना अमरावतीच्या स्मशानभूमीमध्ये त्यांचा शेवटचा देह त्या ठिकाणी ठेवलेला होता. अत्यंत पद्धतीने विधी पार पाडलेला आहे. त्यांच्या घरीसुद्धा जेव्हा आपण हे लाईव्ह दृश्य त्यांच्या घरासमोरचं पाहत आहात की प्रचंड जनसमुदाय आलेला आहे आणि शेवटचा त्यांचा हा अंतदर्शनाचा कार्यक्रम होत असताना तिरत्न बौद्ध महासंघाच्या अनेक सेंटरमधील अनेक जिल्ह्यामधील धम्मचारी या शेवटच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले होते. कारण काल दुपारी घटना घडलेली होती आणि आज सायंकाळी अंत्यविधीचा माहितीचा कार्यक्रम असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये लोक वेगवेगळ्या भागातून त्यांना वेळ मिळाला आणि शेवटचं अंतदर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. वेगवेगळ्या सेंटरच्या माध्यमातून तिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून त्यांना शेवटचं हार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहताना काही धम्मचारी आपल्याला अनेक सेंटरमधले दिसत आहेत. हा शेवटचा हा त्यांचा विधीचा जो सोळावा आहे तो सुरू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबातून त्यांची मुलगी मुलगा हार आईला शेवटचा अर्पण करत आहेत. धम्मचारिणी सुरजा पुन्हा आपल्यामध्ये दिसणार नाहीत. मोठ्या अंतकरणाने हा शेवटचा त्यांचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित आपण गातापटनाला आता सुरुवात होणार आहे. त्रिश्रंपणशील बुद्ध पूजा या ठिकाणी झालेली आहे. वंदनाचा व्यवस्थित आवाज येत नसल्यामुळं आम्ही या व्हिडिओमध्ये बहुजनिताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपणाला चंद्रबुद्धीच्या आवाजातून आपल्याला गातापठन या ठिकाणी त्रिश्रंपणशीलिनी बुद्ध पूजा त्यांच्या आवाजामधून या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली आहे. निश्चित तुम्ही स्वीकारताल आशा करूया. त्रिश्रंपणशील आणि बुद्धपूजा शेवटचा हा विधीचा कार्यक्रम या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर होत आहे आणि तो तुम्हाला आम्ही शेवटपर्यंत जितकं शक्य आहे तितकं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्रिश्रंपणशील आपण पाहत राहा. धम्मचारी चंद्रपदी यांच्या आवाजातून आपणास पाहायला मिळत आहे. ती शरण
और पंचशील। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि, तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं पि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणी शिखापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणी शिखापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिखापदं समादियामि, मूसावादा वेरमणि शिखापदं समादियामि, शूरामीरया मज्ज पमादठाना वेरमणि शिखापदं समादियामि। साधु साधु साधु। सकारात्मक पंचशील। मैत्रीपूर्ण कर्म करके मैं अपने शरीर को शुद्ध करता हूं। मुक्त हस्त से दान करके मैं अपने शरीर को शुद्ध करता हूं। शांति, सादगी तथा संतुष्टि का पालन करके मैं अपने शरीर को शुद्ध करता हूं। सत्यतापूर्ण व्यवहार से मैं अपने वाणी को शुद्ध करता हूं। स्मृति, सुस्पष्ट एवं प्रदीप्त रखकर मैं अपने मन को शुद्ध करता हूं। बुद्ध पूजा। वर्ण गंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे, पूजेमि बुद्धं कुसुमेननेन पुयेन मेतेन लभामि मोखं, पुफं मिलायति यथा इदं मे
कायो तथा याति विनाश भाव घनसार पदीतेन दीपेन तमधंसिना तिलोक दीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधिनाहं गंधेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातवो धातुकभ्ये लंकायं जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सबे बुद्धस सबिमे सकलदसदिसे केसलोमादिधातु वंदे सबे पिबुद्धं दसबलतनुजं बोधिचेतियं नमामि वंदामि चेतियं सर्वं सर्वठानेषु पतिस्थितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। वाचन मार्त्यांचे एहिलोकीचे जीवित बेभरवशाचे आणि अज्ञात आहे, ते कष्टमय अल्प व दुःखाने मिश्रित आहे। कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाहीत, म्हातारे होऊन तरी ते मरणारच, कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे। पिकल्यांना फळांना जसे खाली पडण्याचे भय, तसे जन्मल्यांना मारत्यांना नेहमीच मरणाचे भय असते। कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे फुटण्यात पर्यवसन होते, तसे मारत्यांच्या जीवितांचे मृत्यूत पर्यवसन होते। लहान व मोठे, मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात, हे सर्व मृत्यूपरायण आहेत। मृत्यूने व्यक्ती सुलून जात असताना पिता पुत्रांचे किंवा आप्तांचे रक्षण करू शकत नाहीत। पहा, आप्त पाहत असताना व अनेक प्रकारे शोक करीत असताना मार्त्यांपैकी प्रत्येकजण वद्य गायीप्रमाणे नेला जातो। याप्रमाणे मृत्यूने आणि जरेने हा लोक घाळ झालेला आहे, हा एक लोक प्रकार आहे हे जाणून शोक करीत असतात। ज्याचा आलेला किंवा गेलेला मार्ग तुला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंत दिसत नाहीत, अशा विषयी तू वृत्ताशोक करतोस। शोकापासून जर काही फायदा होण्यासारखा असेल तर समोर होऊन विडावून जाऊन व आपणास कष्टावून शहाण्या माणसाने शोक करावा, पण रडण्याने आणि शोकाने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही, उलट दुःख वाढते व शरीरावर वाईट परिणाम होतो। आपण स्वतःलाच त्रास देणारा तो कृश आणि निस्तेज होतो। त्या योगे मृतांना कोणत्याही प्रकारे मदत होत नाही, म्हणून शोक व्यर्थ होई। शोक न सोडणारा प्राणी मरण पावल्याची आठवण काढीत शोकाला वश होऊन अतिशय दुःख भोगतो। मृत्यूला होऊन तडपडणाऱ्या
व्यक्तीकडे व आपल्या कर्मानुसार जाणाऱ्या दुसऱ्याही मनुष्य प्राण्यांकडे पहा. आपणाला हे असं असावेसे वाटते, पण ते भलतेच होते अशा या विपरीत गोष्टी होतात. हा एक लोक प्रकारच आहे हे पहा. जरी मनुष्य 100 वर्षे किंवा त्याहून जास्त जगला तरी आप्त स्वीकारापासून निराळा होतोच, यही लोकीच प्राण सोडतो. म्हणून अरंताचे वचन ऐकून आणि मृतांकडे पाहून हा आता मला मिळणे कठीण असे जाणून शोक सोडून द्यावा. जसे पिटलेले घर पाण्याने इजवावे त्याप्रमाणे धैर्यवान सुज्ञ आणि पंडित कुशल माणसाने उत्पन्न झालेला शोक वारा जसा कापसाला उडतो तसा झड दिशी नाहीसा करावा. आपणास सुख मिळावे अशी इच्छा धरणारा आपला शोक लोभ आणि खिन्नता जी अंतकरणाची शल्य आहेत ती उपटून टाकावी. ही शल्य ज्यांनी काढून टाकलेली आहेत व जो अनासक्त आहे तो चित्ताची शांती मिळवून सर्व शोकावर मात करून अशोक म्हणजे शोकरहित होतो आणि निर्वाण पावतो. साधू साधू साधू. नुकतंच आपण आदरणीय चंद्र बोधी यांच्या मुखातून आपण त्रिश्रम पंचशील आणि बुद्धपूजा आपण पाहिलेली आहे आणि मी स्वतः सलसुताचं वाचन केलेलं आहे. सलसुताच्या वाचनामधून प्रत्येकाला लक्षात आलेलं आहे की जसं जन्म आहे तिथं मृत्यू आहे, जसं पिकलेलं फळ कालांतराने खाली पडण्याचं भय तसं जन्मलेल्यांना मरताना नेहमीच मरणाचे भय असते. तेव्हा जीवनामध्ये आपल्याला एक गोष्ट निश्चित आहे की जगाची कुठलीही आपल्याला शाश्वती देता येत नाही, परंतु जीवनामध्ये एकच गोष्टीची आपल्याला शाश्वती देता येईल ती म्हणजे मृत्यू हा अटळ आहे. तो आज ना उद्या आपल्याला येणारच आहे. कधी केव्हा कुठे कसा हे आपल्याला सांगता येणार नाही. आपण सलसुताच्या माध्यमातून हे आपण पाहिलेलं आहे. आपण सलसुत याकरिता आपण घेतलेलं आहे की आपल्याला माहिती की धम्मचारिणी सुरजा यांचा जो दुःखद निधन झालेलं होतं आणि जेव्हा अंतविधी त्यांच्या घरापाशी सर्व पूजा पाली भाषेमध्ये होत असताना आणि जेव्हा अंतयात्रेला सुरुवात झालेली होती तोपर्यंत आपल्याला कशी का असताना पण आपल्याला व्हिडिओ बघायला मिळालेली होती आणि त्यानंतर आपल्याला स्मशानभूमी जवळजवळ तिथून 15-20 मिनिटाचा अंतर होता. अर्धा तासाचा अंतर असताना जेव्हा स्मशानभूमीकडे निघाले होते प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीमधून त्यांना जे लाईव्ह दृश्य दाखवणारे होते त्यांना पुढे जाता नव्हतं आलं. म्हणून आपल्याला पुढचा काही भाग आपल्याला पाहता नव्हता आला. म्हणून आपण काय केलेलं होतं त्या ठिकाणी ज्यांना श्रद्धांजली व्हायची असे काही आदरणीय धम्मचारी धम्ममित्र धम्मसाहेब जे त्यांच्या संपर्कात आलेले होते त्यांच्या जीवनाशी संबंधित काही व्यक्ती आहेत त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत श्रद्धांजली वाहिलेली आहे. परंतु त्या श्रद्धांजलीचा जो आवाज होता तो आवाज रेकॉर्डिंग झालेला नसल्याने आपल्याला हा आवाज आपल्याला द्यायला लागलेला आहे. निश्चितपणे यामध्ये धम्मचारिणी सुरजा यांना 17 वर्ष धम्मचारी बनून झालेले होते. त्यांची दीक्षा ही जेव्हा धम्ममित्र म्हणून अमरावतीमध्ये असताना धम्मचारी प्रोसेसमधून शिबिरं करत होते आणि त्यांचा धम्मचारी दीक्षाविधी सद्धम्म प्रदीप केंद्र भाजे मळवली पुणे या ठिकाणी त्यांचा धम्मचारी दीक्षाविधी हा पार पडलेला आहे. त्यांचे उपाध्याय आदरणीय धम्मचारी आदित्य बोधीजी यांनी त्यांना दीक्षा दिलेली आहे.
आणि तेव्हापासून त्यांच्या आचार्य म्हणून ब्रह्मचारी आदित्यबोधी यांनीसुद्धा त्यांच्या जीवनाशी संबंधित त्यांनी काही अत्यंत महत्त्वाचे अनुभव सांगितलेले होते आणि त्या अनुभव जेव्हा ऐकताना निश्चितपणे त्यांच्या कुशल कर्माचं त्यांनी अवलोकन केलेलं होतं, सांगितलेलं होतं. जेव्हा त्या अमरावतीमध्ये जायचे तर निश्चितपणे त्यांच्या घरी त्यांना जेवणाचं निमंत्रण असायचं, त्यांची सेवा त्या ठिकाणी करायचे आणि अनेक असं त्यांनी अनुभव सांगितलेला आहे. अनेक ब्रह्मचारी मित्रांनी भोर धरण वर्ध्याच्या शिबिरामधला, नागपूरच्या शिबिरामधला, वेगवेगळ्या शिबिरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ते गेलेल्या होत्या त्या ठिकाणचा अनुभव त्यांच्या समवेत राहिलेले असताना एका रूम पार्टनर मानूया, जेव्हा एकत्र ब्रह्मचारिणी राहिलेल्या आहेत त्यांच्या मैत्रिणी, त्यांनीसुद्धा त्यांचे अनुभव प्रकट केलेले होते. त्या अनुभवातून त्यांनी निश्चित त्यांचा जो कार्यकाळ होता त्यांच्यासोबत व्यतीत केलेला होता तो त्यांनी सांगितलेला आहे. आणि आपण तोच कार्यकाळ वेगवेगळ्या ब्रह्मचारिणींनी त्यांचा सहवास, त्यांचा स्वभाव किती चांगला होता, किती ते माणसाशी एकरूप व्हायचे, किती श्रद्धावान होते, प्रत्येकाला मदतीचा, मैत्रीचा त्यांचा भाव जो होता तो निश्चितपणे वाखाणण्यासारखा होता. आणि आज ते नाहीत, निश्चित त्यांची आठवण सदैव ही त्रत्न बौद्ध महासंघाच्या या जागतिक संघामध्ये निश्चित त्यांची ही पोकळी जी आहे ती स्मरणामध्ये राहील ही निश्चित आहे. त्यांना जागतिक त्रत्न बौद्ध महासंघाच्या वतीने, तसंच त्रत्न बौद्ध महासंघ भारत, तसेच भारतातील सर्व जिल्ह्यातील केंद्र या केंद्राच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली, तसेच बहुजन हिताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली व्यक्त करतो. निश्चित त्यांच्या सद्गुणाची ही पावती जणूया पाहतो आपण की मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड असा गर्दीचा हा समूह आपल्याला पाहायला मिळालेले आहे. आणि त्याच माध्यमातून जवळजवळ त्यांचा अंतविधीचा हा कार्यक्रम, हा कालावधी जर पाहिला आणि श्रद्धांजली त्याच्यामध्ये काही मान्यवरांनी घेतलेली होती, दिलेली होती, तर जवळजवळ 1.5 तासाचा हा कालावधी गेलेला होता. मला शक्य आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतात की त्यांचे जे आचार्य होते उपाध्याय म्हणून ब्रह्मचारी आदित्यबोधी यांनी त्यांच्या जीवनावर त्यांचं श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि निश्चित त्यांना ते साहजिक दुःख झालेलं आहे आणि त्यांची आठवण सदैव मनामध्ये राहणार आहे. निश्चित त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या घरामध्ये त्यांचे पती सुखदेवराव, मुलगी एक ब्रह्मचारिणी आहेत, मुलगा यांना धार्मिक आचरणाच्या माध्यमातून खरोखर चांगल्या पद्धतीचे एक उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांच्यावर संस्कार टाकलेले आहेत. एकंदरीत गरीब परिस्थितीमधून आज एक आध्यात्मिक जीवन जसं संघाचं लाभलं तेव्हा निश्चितपणे त्यांनी त्यांचं जीवन हे फुलासारखं आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून हे फुलवत गेलेले आहेत. आणि त्याला सातत्याने वेगवेगळ्या शिबिरं आहेत, वेगवेगळं आचरण आहे शिलाचं, त्या माध्यमातून मैत्री संपर्क याची जोड जणू म्हणूया की त्यांना ती लाभलेली होती. आणि आज 17 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक भारताच्या कानेकोपऱ्यामध्ये ते गेलेले आहेत. जगाच्या त्यांचा मुलगा इंग्लंडमध्ये राहत असताना ते वास्तव्य केलेलं असेल. आणि अनेक ब्रह्मचारिणी ब्रह्मचारी त्यांना ओळखत होते स्वभावाने. खरोखरच आज त्या अशा पवित्र ठिकाणी कुशीनारा या ठिकाणी जिथं भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे अशी बौद्ध स्थळाची
धम्मयात्रा म्हणूया, ते अनुभवत घेत असताना त्यांचं निधन झालेलं आहे। अतिशय त्यांचं पुण्यकर्म सुखद असं कर्म अशा चांगल्या ठिकाणी त्यांना हे वीरमरण आल्यासारखं आपण पाहतो। निश्चित त्यांचा जो ज्यांना ज्यांना कार्यकाळ लाभलेला आहे, ज्यांना त्यांचा अनुभव मिळालेला आहे, ज्यांना त्यांची मैत्री मिळालेली आहे, काही धम्मचारी धम्ममित्र यांना त्यांची कल्याण मित्रता मिळालेली आहे, अशांना सातत्याने त्यांची प्रेरणा ही जरी त्या आपल्यातून शरीराने नसल्या तरीही मनाने सातत्याने राहणार आहे। हीच प्रेरणा पुढं त्यांच्या कुटुंबालाही ऊर्जा मिळणार आहे, तुम्हा आम्हालाही ती ऊर्जा मिळणार आहे, आणि ती प्रेरणा सदैव त्यांच्या आठवणीच्या रूपातून त्यांच्या कार्याच्या रूपातून सदैव स्मरणातून ठेवून पुढं त्यांचं जे उर्वरित जे कार्य आहे ते निश्चित त्यांचे मुलं त्यांचे पती तुम्ही आम्ही सर्वच धम्मचारीगण हे सदैव आठवणीत ठेवून ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतील अशी आशा करूया। पुढे आपण काही भाग जो आहे तो जिथं शेवटचा अंत्यविधी झालेला आहे, ज्या स्मशानभूमीमध्ये त्यांचा शेवटचा अंत्यविधी केलेला आहे आणि त्यांना जी बुद्धधम्मामध्ये जी त्यांची साधना होती ती साधना त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्व पाली गाथा घेऊन त्यांना शेवटचा त्यांचे पती आणि मुलगा विनय यांनी त्यांना शेवटचा हा आग्नेय दिलेला आहे, आपण ते पाहणारच आहोत। निश्चित पाहत राहा बहुजनिता लाईव्ह चॅनल, लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे।
आपण अमरावतीमध्ये जिथे शेवटचा त्यांना अग्नि देणार आहोत अशा स्मशानभूमी या ठिकाणी त्यांचं लाईव दृश्य पाहतात। अमेरिकी धर्मचारी मित्र नातलग त्यांच्या मैत्रिणी मोठ्या प्रमाणामध्ये शेवटच्या या अंत्यविधीच्या आणि दर्शनाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। सायंकाळ झालेली होती, रात्र अंधार पडलेला होता आणि अशामध्ये धम्मचारिणी सुरजा या वयाच्या 60व्या वर्षी त्यांचं दुःखात निधन झालेलं आहे आणि तो क्षण या स्मशानभूमीमध्ये आपण शेवटचा आपण पाहतो। त्यांचा परिवार कुटुंब यांच्या समवेत त्यांचा मुलगा विनय, मुलगी अभय, नविता ह्या आपल्याला पाहायला मिळालेले, त्यांचे पती सुखदेवराव खिराडे हे सुद्धा शेवटचा त्यांचं अंत्यदर्शन आणि अग्नि त्यांना देताना आपण लाईव्ह दृश्यामध्ये पाहतात। शेवटचं लाकडं रचून त्यांचा हा शेवटचा पूजा घेऊन हा कार्यक्रम होत आहे, ते आपण हे दृश्यामधून पाहणार आहोत शेवटपर्यंत। त्यांच्या घरापाशी प्रचंड गर्दी झाल्यानंतर जे लाईव आपल्याला दाखवणार होते ते त्यांना पुढं येताना आलं, तेव्हा काही कालावधी आपला असाच गेलेला होता। ज्या व्हिडिओ आपण श्रद्धांजली प्रीत्यर्थ काही धम्मचारी धम्मचारिणी यांनी आपले विचार मांडले होते, त्यांच्या समवेत काही धम्मचारिणींनी वेळ घालवलेला होता, त्यांनीही आपले विचार मांडलेले होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळं आपल्याला तो आवाज तुमच्यापर्यंत आम्हाला आणता आलेला नाही, त्याचं खंत आम्हाला आहे निश्चित। परंतु महत्त्वाचा त्यांचा जो अंत्यविधीचा जो क्षण आहे तो आपण तो या दृश्यामधून आपण पाहतो। शेवटचा त्यांना अग्नि देण्यासाठी हा क्षण पहा, निश्चित त्या आनंदामध्ये विलीन होताना आपल्याला धम्मचारिणी सुरजा यांना शेवटचा अग्नि देताना त्यांचं कुटुंब आपण पाहतात की तो क्षण त्यांच्या पतीनी मुलांनी हार घातलेला आहे, शेवटचा दर्शन घेतलेला आहे। किती त्यांचं पुण्यकर्म असावं एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या उपस्थितीमध्ये हा शेवटचा त्यांचा हा कार्यक्रम, 60 वर्ष त्यांनी आपलं जीवन जगलेले आहेत, आपल्या कुटुंबासमवेत त्यांनी वेळ घालवलेला आहे। शेवटचा अग्नि पहा त्यांच्या कुटुंबाने दिलेला आहे, त्यांची मुलगी पती मुलगा यांनी सगळ्यांनी मिळून हा शेवटचा अग्नि धम्मचारिणी सुरजा यांना
आपण लाईव्ह दृश्यामधून शेवटचा पाहिलेला आहे। थोडंसं तांत्रिक अडचणीमुळं आपल्याला इंटरनेट प्रॉब्लेम असल्यामुळं व्यवस्थित आपल्याला दिसत नाही, पण हा अग्नी देताना आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळालेला आहे। सदैव त्यांच्या कार्याने, त्यांच्या आध्यात्मिक गुणविकासाने हे रत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून सदैव क्षणाक्षणाला ज्या ज्या ठिकाणी रत्न बौद्ध महासंघाचे कार्य असेल त्या त्या ठिकाणी निश्चित त्यांचं आठवण ही स्मरणामध्ये राहणार आहे। तरी आज त्या आपल्यामध्ये नसल्या, जसं पिकलेलं फळ कालांतराने ते खाली पडतं, तसंच माणसाचं जीवनाचं आहे। जीवन ही हे क्षणभंगार आहे, ते एक ना एक दिवस आपल्याला या वाटेकडे आपल्याला जायचंच आहे। मृत्यू हा अटळ आहे, ही बुद्ध धर्माची शिकवण निश्चित आणि त्याच्या माध्यमातून आपण ग्रहण करत असतो। शेवटचा धम्मपालंग आता झालेली आहे। त्यांचा आवाज येत नाही, पण आपण शेवटचे धम्मपालंग आता आपल्या माध्यमातून त्यांची शेवटचे आपण घेऊया, कारण आवाज व्यवस्थित न आल्यामुळं आपल्याला आपल्या आवाजातून आपल्याला त्यांच्यापर्यंत तो सर्व ज्या ज्या ठिकाणी त्यांचे मित्र आहेत, नातलग आहेत, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ आपल्याला घेऊन जायची आहे। शेवटची धम्मपालंग आता सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासन धम्मं चरेषु चरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुगम सेति अस्मि लोके परमिज नतावता धम्मदरो यावता भौबासति योज पंपि सुतवानन् धम्मं कायेन पश्यति सबे धम्मधरो होति यो धम्मं पमज्वति नाति मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जव जयन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जव जयन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सज्जव जयन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु। पुन्हा रत्न बौद्ध महासंघाच्या वतीने सर्व मित्र परिवार नातलग तसेच अमरावतीमधील ज्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी राहतात अशा सर्व सामाजिक राजकीय धार्मिक
शैक्षणिक संघटनेच्या माध्यमातून तसंच बहुजन इथे लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून धम्मचारींनी सूर्यजयांना शेवटची श्रद्धांजली आणि आदरांजली व्यक्त करतो आणि सर्वांना जय भीम करून हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झालेला असं मी जाहीर करतो। मी माझ्या पद्धतीने हा आवाज देऊन ह्या व्हिडिओला व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही चूक बोला असेल तर निश्चित आपण क्षमा करावी। धन्यवाद। जय भीम।